सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचे स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। मैत्रिणींनो, येणाऱ्या 4 ऑगस्ट 2024 रोजी येत आहे आपली आषाढ मासातली अमावस्या, म्हणजेच चातुर्मासातली पहिली अमावस्या, आणि ही अमावस्या आपण दीप अमावस्या म्हणून साजरी करत असतो। तर ह्याच दीप अमावस्याचं महत्व काय आहे, दिव्याचं पूजन कसं करायचं, का करतात दिव्यांचं पूजन, त्याचप्रमाणे दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या विषयी कोणती एक सेवा करायची आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा, आपण व्हिडिओमध्ये दीप पूजन बघणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्या मुलांवरून आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी एक वस्तू ओवाळायची आहे, आणि ती कोणती वस्तू ओवाळायची आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे। तर चला दीप पूजन पण करून घेऊया आणि मी तुम्हाला सोबत माहिती सुद्धा देते। दीप अमावस्या दीप पूजन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या घरात जेवढे पण दिवे आहेत, पणती, लहान मोठे, सगळे दिवे आपल्याला घासून स्वच्छ करायचे आहे। आणि आपण दीप अमावस्येचं पूजन करायचं म्हटल्यावर आदल्या दिवशी आपण दिवे घासून ठेवतो, पण दिवे हे अमावस्येच्या दिवशीच आपल्याला स्वच्छ करायचे आहे, कारण त्याचा मानच असतो की अमावस्येच्या दिवशी दिवे स्वच्छ करायचे असतात। दिवे स्वच्छ घासून स्वच्छ केल्यानंतर एक जागा स्वच्छ पुसून घ्यायची, गोमूत्राने पुसून घ्यायची, आणि त्यावर थोडीशी रांगोळी काढून, स्वास्तिक काढून त्या भूमीचं पूजन करून त्यावर एक पाट मांडायचा, पाटावर एक पूजेचं आसन मांडायचं, आणि त्या संपूर्ण आसनावर आपल्याला थोडे थोडे अक्षतांचे दाणे टाकून आपल्याला त्यावर दिव्यांना स्थापित करायचं। अक्षतांचे दाणे दिव्यांचं आसन म्हणून आपल्याला त्यात ठेवायचे आहे। खूप मोठे अक्षता किंवा खूप मोठे तांदूळ टाकायचे नाही, कारण त्यामुळे काय होतं, ते वाया जातात, तेलकट होतात। अगदी मानापुरते तुम्ही 2-3 दाणे टाकले तरी चालतील। पाटाभोवती छान रांगोळी काढून ती तेवढी जागा सुशोभित करायची, कारण आपल्याला वर्षातून एकदा केले जाणारे हे दीपपूजन आहे, आणि हे जे दीपपूजन आहे हे आपल्या वंशवृद्धीच्या पूजनासाठी, वंशवृद्धीसाठी केलं जातं। आपल्या मुलांच्या समृद्धीसाठी, त्यांच्या भरभराटीसाठी, त्यांच्या आयुष्य वृद्धिंगत होण्यासाठी आपल्याला दीप अमावस्येचं पूजन केल्या जातं। आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दीप अमावस्येची कथा देखील आपण ऐकणार आहोत, तुम्ही ते व्हिडिओ नक्की पुढचे चेक कराल येणारे। तर अशा प्रकारे रांगोळी टाकून संपूर्ण आपल्याला पूजा मांडणी सिद्ध करून घ्यायची आहे। येणारी दीप अमावस्या ही 4 ऑगस्ट 2024 येते आहे। तसं अमावस्या ही 3 ऑगस्ट 3:14 सुरू होते आहे, आणि दुसऱ्या दिवशी 6:30 अमावस्याची समाप्ती होते। पण दीपपूजन आपल्याला 4 तारखेला, म्हणजे 4 ऑगस्ट 2024 करण्याचे सांगितले आहे। अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण दिव्यांची स्थापना करून दिव्यांचं पूजन करून घ्यायचं आहे। दिव्यांच्या खाली 2 दाणे का होईना अक्षता आपल्याला टाकायचे आहेत। आता हे संपूर्ण दिव्यांचं पूजन, दिव्यांची मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला आधी दिवे प्रज्वलित करायच्या आधीच आपल्याला दिव्यांना अक्षता, हळदी, कुंकू अर्पण करायचं आहे, आणि त्यांना आपल्या घरी पूजेच्या ठिकाणी येण्याचं आपल्याला आवाहन करायचं आहे। तुळशीची पणती घ्यायला या पूजनावर विसरायचं नाही। आणि बरेच जण या पूजनासाठी कणकीचे दिवे देखील करतात। आपण करू शकतो, आपण आपल्या घरी आपण जे अस्थायी दिवे असतात आपण त्यांचंच पूजन आपण करायचं। काही कुळाचारानुसार कणकीचे दिवे करण्याची पद्धत असते। अशा पद्धतीने संपूर्ण मांडणी दिव्यांना आवाहन करून झाल्यानंतर आपल्याला हे संपूर्ण दिवे प्रज्वलित करायचे आहे। आणि दिवे प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला ह्या दिव्यांचं पुन्हा पंचोपचारे पूजन करायचं आहे। संपूर्ण दिव्यांचं पूजन करून घ्यायचं आहे। आता दीप अमावस्या आपल्या धर्मशास्त्रामध्ये आणि दीप प्रज्वलित करताना आपल्याला दिव्यांचा जो आपला मंत्र आहे, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते, हा मंत्र आपल्याला न विसरता म्हणायचा आहे, आणि आपल्या घरातल्या बाळ गोपाळांना देखील हा मंत्र आपल्याला म्हणायला लावायचा आहे।
तर दीप अमावस्या आपल्या धर्म हिंदू धर्म शास्त्रामध्ये किंवा धर्मसंस्कृतीमध्ये संपूर्ण प्रत्येक गोष्टींचं पूजन केले पूजन करण्याचं सांगितलं आहे. कुठलीही पूजा ही दिव्यांशिवाय अधुरी असते, म्हणजे किंबहुना दिव्यांना प्रज्वलित केल्याशिवाय कुठलीही पूजा सुरू होत नाही. दिवा हे वंशवृद्धीचं त्याचप्रमाणे तेजाचं प्रतीक असतं, त्यामुळे या दिव्यांचं पूजन दीप अमावस्येला करायला सांगतात. पण बरेच लोक या दीप अमावस्येला गटारी अमावस्या असे म्हणून संबोधतात. तर तो शब्द गटारी अमावस्या नसून दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण मास सुरू होणार असतो आणि या श्रावण मासामध्ये आहार आपल्या आयुर्वेदात आहार कमी कमी करायला सांगितलं आहे. म्हणजे आहारापासून गत होणे, म्हणजे गत आहार, म्हणजे आहार कमी करणे. कारण श्रावण मासामध्ये आपली पाचनशक्ती कमकुवत होते, त्यामुळे गत आहार सांगितला आहे. आणि त्यामुळे शास्त्रामध्ये या दीप अमावस्येला गत आहारी अमावस्या असे देखील म्हटले जाते. परंतु आता त्या गत आहारी अमावस्येचा म्हणता म्हणता अपभ्रंश होऊन गटारी अमावस्या असे आजकाल बरेच लोक त्याला संबोधतात आणि त्याचा चुकीचा अर्थ घेऊन चुकीची रूढी परंपरा आज आपल्याला समाजामध्ये बळावताना दिसत आहे. पण आपण आपल्या पुढच्या पिढीला ज्या चांगल्या गोष्टी आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये त्या सांगायच्या आहे आणि दीप अमावस्येचं महत्त्व देखील त्यांना पटवून सांगायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक दिव्याचं हळदी कुंकू अक्षता लावून फूल अर्पण करून आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे. दिव्यांना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करण्याचा मान आहे, तर यामुळे दिव्यांना आपल्याला पिवळ्या रंगाचं पुष्प अर्पण करायचं आहे. आणि या पूजेमध्ये बाभळीच्या झाडाला जे लहान गोल फूल येतात ते फूल अर्पण करण्याचं प्राचीन परंपरा आहे. आपण ज्यांना जर शक्य झालं त्यांनी ते दीप अमावस्येच्या दिवशी ते फूल दिव्यांना जरूर वाहा. आणि दुर्वा, म्हणजे जे आपण गणपतीला दुर्वा अर्पण करतो, त्या दुर्वा हे वंशवृद्धीचं प्रतीक असतं आणि दीपसुद्धा तेजाचं आणि वंशवृद्धीचं प्रतीक असल्यामुळे आपल्याला प्रत्येक दिव्याला दुर्वा अर्पण करायची आहे. दुर्वांचं अग्र हे आपल्याकडे येईल आणि मागची बाजू दिव्याकडे जाईल. अशा पद्धतीने आपल्याला दुर्वा ह्या दिव्यांना अर्पण करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजन करून घ्यायचं आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक लहानांना याचं दर्शन करायला लावायचं आहे. असं संपूर्ण पूजन करून झाल्यानंतर आता आपण पाहणार आहोत नैवेद्य. तर नैवेद्य आपल्याला चने आणि गुळ याचं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे घेऊ का, तर अशा प्रकारे आपल्याला सगळं दीप पूजन पूर्ण करून घ्यायचं आहे. दिव्यांची पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं दिव्यांना आपल्याला एक दुर्वा जरूर अर्पण करायची आहे, कारण दुर्वा ही वंशवृद्धीचं प्रतीक आहे आणि दुर्वा आपल्याला दिव्यांना अर्पण ही करायचीच आहे दीप अमावस्येच्या दिवशी. अशा प्रकारे सगळं पूजन झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरचे जे बालगोपाळ आहे त्यांचं सुद्धा आपल्याला औक्षण करायचं आहे. कारण म्हणतात ना, मुलगा हा वंशाचा दिवा असतो, तर मुलगी ही मुलगा तरी एकाच वंशाचा दिवा असतो पण मुलगी ही दोन वंशांची समयी असते, त्यामुळे आपल्या मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही औक्षण आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी करायचं आहे आणि त्यांना काहीतरी गोड वस्तू खाऊ घालायची. आणि मुलांचं औक्षण, मुलाचं आणि मुलीचं औक्षण केल्यानंतर त्यांना आपल्याला गोड वस्तू खाऊ घालायची आहे, गोड मिठाई खाऊ घालायची आहे. आणि दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या बालगोपाळांवरून आपल्या मुलांवरून आपल्याला काळे तीळ त्यांच्या अंगावरून 7 वेळेस वरून खाली उतरवायचे आहे. 7 वेळेस वरून खाली खालच्या बाजूने, आणि ते 7 वेळेस उतरून झाल्यानंतर ते आपल्याला उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे. तर ही गोष्ट तुम्ही नक्की करा. त्यांच्यावरची ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील, कोणाची नजर लागणं म्हणा, कोणाची वाईट दृष्टी त्यांच्यावर पडणं म्हणा, किंवा त्यांच्या मागे असलेले काही ग्रहदोष, सगळं यामुळे दूर होणार आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. दीप अमावस्येला अशा पद्धतीने दीप पूजन देखील करा. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.